घेऊन शिजार ताजा ताजा गोमू ताजा ताजा चिकना चिकना मावरा माझा। आज आपण बनवणार आहोत गार्लिक सुरमई। नमस्कार मंडळी, मी स्नेहा आणि तुम्ही बघत आहात स्वाद कोळीवाड्याचा। बऱ्याच जणांची कमेंट आली होती की काहीतरी वेगळं बनवा, म्हणून मी आज बनवणार आहे गार्लिक सुरमई। तर चला मग आपण फिश कट करूया। छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत। इकडे मी स्वच्छ पाण्यात सुरमई धुवून घेतले, त्यासाठी मसाला तयार करूया। आले लसूणची पेस्ट, हळद, 2 चमचे कोळी मसाला, मीठ, कोथिंबीर, अर्धा लिंबू स्क्वीज करून घ्या आणि मिक्स करून घ्या। तयार केलेला मसाला सुरमईला दोन्ही बाजूला लावून घ्या। अशा पद्धतीने आपल्याला इकडे मसाला लावून घ्यायचा आहे। इकडे सर्व सुरमईला मसाला लावून झाला आहे आणि मॅरिनेट केलेलं आहे 15 मिनिटांसाठी, जेणेकरून मसाला त्यामध्ये जिरेल। आता त्या फिशच्या वरच्या बाजूला बारीक चिरलेले लसूण लावा आणि जरा दाबूनच लावा, म्हणजे त्या मसाल्यात चिटकून राहतील। त्याचप्रमाणे राहिलेल्या सुरमईला आपण लसूण लावून घ्या। आता चुलीवर तवा गरम करायला ठेवूया, नंतर त्यामध्ये 2 पळी तेल टाकूया। तेल कडकडीत गरम झाल्यावरच फिश फ्राय करायला घ्या, नाहीतर पूर्ण मासा तव्याला चिटकून बसेल। तवा गरम झाला आहे तर आपण सुरमई तळून घेऊया। एका बाजूने 5 मिनिटं शिजवून झाली की दुसऱ्या बाजूला उलटून घ्या, असं दोन्ही बाजूने मस्त तळून घ्या। तुम्ही बघू शकता छान टेक्स्चर आलं आहे आपल्या गार्लिक सुरमईला, आणि खायला तर काय भारी लागते। माझ्या तर तोंडालाच पाणी सुटलं। एकदम सोपी पद्धत आहे आणि घरातल्या घरात तुम्ही हॉटेलचा आस्वाद घेऊ शकता। तर इथे सुरमई तळून झाली आहे, आता वरून थोडी कोथिंबीर घालूया। तर मंडळी, कधी येतं जेवायला? रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा। खरं सांगायचं तर मी पहिल्यांदाच गार्लिक सुरमई बनवली आणि ती मला एवढी आवडली, काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे शब्दच नव्हते। स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात रहा।